नागासारखी बिनविषारी. हिच्या आणि नागामधला फरक हा आहे की हिचं जे तोंड आहे ते बॅक ट्रीज नाही आणि स्थानिक भाषेमध्ये याला शेलाटी सुद्धा म्हणतात. अतिशय चपली जो कोणी जवळपासचे सर्पमित्र आहेत त्यांना इन्फॉर्म करून ह्या सापाला रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणं महत्त्वाचं आहे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण काल आणि परवा असे दोन दिवसातले पकडलेले साप सगळे सोडायला आलेलो आहे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात. तर त्यात टब्बल 7 प्रजातीचे साप आहेत. नाग, गोणस, मण्यार, त्याच्यानंतर गवत्या, रुका, दिवड, कोकरी असे टब्बल 7 वेगळ्यावेगळ्या धूळनागीत 7 प्रजातीचे साप आहेत. तर एक करून सगळे साप सोडायचे, सगळ्या सापांबद्दल माहिती पण मिळेल. स्टे ट्यून. हाय मित्रांनो, गोणस जो आपण शिवणी पिसामधून रेस्क्यू केला होता बऱ्याच मोठ्या साईजचा, सगळं चिडल्यानंतर कसा कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. गोणस साप विषारी सिमोटॉक्सिक वेनमचा आहे सापाचा. शेवाळी कलरचा आणि अंगावर काळ्या रंगाच्या रुद्राक्षाची माळ असल्यासारखी एक सेंटरला लाईन असते आणि दोन्ही साईडनी ब्लॅक कलरचे गोल गोल धब्बे असतात. ही या सापाची ओळख. डोकं त्रिकोणी, चिडल्यानंतर गोल वेटोळे घालून बसतो आणि कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करतो. लोक समजतात की हा फार सुस्त साप आहे, पण हा दिसत जरी असला सुस्त तरी खूप जोरात अटॅक करणारा साप आहे. सेकंदाच्या 7व्या भागात 2 ते 3 फुटापर्यंत 4 फुटापर्यंत आरामात ह्या सापाने उडी मारलेली असते. त्यामुळे असा साप दिसल्यानंतर ह्या सापापासून कधी पण 5-6 फुटाचं अंतर ठेवलेलं कधीही चांगलं राहील. आणि इमिडिएटली जो कोणी जवळपासचे सर्पमित्र आहेत त्यांना इन्फॉर्म करून ह्या सापाला रेस्क्यू करून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देणं महत्त्वाचं आहे, कारण विषारी साप आहे. दिलाय सोडून मित्रांनो ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. हाय मित्रांनो, भारतीय नाग इंडियन स्पेक्टॅकल कोबरा, चिडल्यानंतर फणा काढून समोरच्याला वॉर्न करणारा, फुसफुस आवाज करून फुत्कार मारणारा सापांमधला सगळ्यात शानदार साप भारतीय नाग. हाय मित्रांनो, धामण साप इंडियन रॅट स्नेक, बिनविषारी साप, शेतकऱ्यांचा खरा मित्र. पोटाखालचा भाग जो आहे तो पिवळसर असतो. या सापामध्ये 3 रंग आढळतात, एक ब्राऊन कलरचा, एक ब्लॅक कलरचा आणि एक पिवळ्या रंगाचा. लांबीला सगळ्यात जास्त वाढणारा धामण साप. हाय मित्रांनो, मण्यार साप कॉमन ग्रेट, विषारी साप, एकदम मिस्टिरियस असणारा साप जो रात्रीच्या वेळेस माणसांच्या पांघरणात घुसतो. पलीकडे सोडतोय. पूर्ण काळ्या रंगाचा आणि अंगावर दुधारी पांढऱ्या रेषा असतात. ही ह्या सापाची ओळख. अतिशय विषारी असणारा साप, सगळ्यात छोटे विषदंत असलेला साप. ह्या सापाचा बाईट झालेला सुद्धा कळत नाही, अतिशय छोटेसे विषदंत असल्यामुळं. खूप मोठ्या साईजचा, नॉर्मली एवढ्या मोठ्याला म्हणणार कधी रेस्क्यू होत नाही. मण्यार विषारी छोटस पिल्लू. सध्या सगळ्याच सापांचे पिल्लं बाहेर येत आहेत. विषारी असणारा गोणस साप. आधी जसा मोठा सोडला तसाच आपण.
केस आलं. ही आहे मित्रांनो धूळ नागिन, दिसायला सेम नागासारखी, बिनविषारी. हिच्या आणि नागामधला फरक हा आहे की हिचं जे तोंड आहे ते निमुळतं असतं आणि नागाचं जे तोंड आहे ते त्रिकोणी असतं. बाकी कलरमध्ये सेम डार्क टॅन कलरमध्ये, पोटाकडचा भाग जो आहे तो पांढरा. इंग्लिश नाव बँडेड रेसर स्नेक, मराठी नाव धूळ नागिन. कातीवर आलेला आहे, डोळ्यावर जे ब्लू शेड जो दिसतोय त्याचा, कातीवर आल्यानंतर साप असा दिसतो, म्हणजे सापाचे डोळे तसे दिसतात. धूळ नागिन नाग समजून गैरसमजातून मारला जाणारा, असंही सगळे साप जे आहेत ते सापांबद्दल माहिती नसती आणि जे काही गैरसमज आहेत त्याच्यामुळे साप सगळे सापांचा जीव जातो. बऱ्याच मोठ्या साईजचा धूळ नागिन बँडेड ड्रेसर स्नेक. मित्रांनो रुका साप ब्रॉन्सबॅक ट्री स्नेक, जो वनकुटीमधनं रात्री रेस्क्यू केला होता. नेमके गेस्ट आलेले, ॲक्च्युली ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचा गेस्ट हाऊस आहे. संगमनेरचे DFO सर गवारे सर म्हणून आहेत, ते तिथे आलेले आणि त्यांच्याच बेडरूममध्ये हा साप निघाला होता. रात्री 10:30 या सापाला रेस्क्यू केलं होतं. दिसायला अतिशय सुंदर डार्क चॉकलेटी कलरचा किंवा ब्रॉन्झ कलरचा म्हणता येईल. पाठीवर पट्टा, पोटाकडचा जो भाग आहे तो पांढरा ग्रे कलरचा, मान एकदम बारीक, डोकं थोडंसं मोठं पण निमुळतंच, ही ह्या सापाची ओळख. मराठी नाव रुका, इंग्लिश नाव ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक आणि स्थानिक भाषेमध्ये याला शेलाटीसुद्धा म्हणतात. अतिशय चपळ असणारा साप, झाडावर राहणारा आणि जी जुनी घरं आहेत अशा ठिकाणी राहणारा. मुख्य खाद्य पाल, सरडे, कधीकधी छोटेसे पक्षी. दिसायला अतिशय सुंदर रुका साप. सर हा विषारी आहे का बिनविषारी? नाही बिनविषारी. दिलाय सोडून या सापाला. हाय मित्रांनो कुकरी साप बिनविषारी, शेवाळी कलरचा आणि अंगावर काळ्या रंगाचे पट्टे. अधिकतम लांबी जी आहे ही सापाची 1 ते 1.5 फुटापर्यंत वाढणार. तोंड जे आहे ते एकदम छोटंसं असतं आणि तोंडावरही काळ्या रंगाचा व्ही मार्क असतो. हा आपण त्या ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय जे आहे तिथे शेजारी जाधव म्हणून आहेत त्यांच्या घरी पकडला होता. मी नाही दिसलं तरी चालतं. लोणारमधले कुकरी साप बरेच ॲग्रेसिव्ह आहेत, आधी सुरुवातीचे वाटले नाही पण आता हे सगळे साप उड्यात मारतात टनाटन. दिल्या मित्रांनो या सापाला सोडून त्याच्या नैसर्गिक दिवसात. हे मित्रांनो गवत्या साप, जे मेटिंगमध्ये असताना रेस्क्यू केले होते चिपडे लेआउटमधून, चिपडे सरांच्या घरून. जो छोटा दिसतोय तो मेल आहे आणि मोठा जो आहे ही फिमेल आहे. सापाच्या बिनविषारी जरी असलं तरी जी सापाची जी भीती आहे त्या भीतीमुळं हे घराच्या शेजारी असल्यामुळे रेस्क्यू करावं लागले. बिनविषारी असणारे साप पूर्ण हिरव्या रंगामध्ये, पोटाकडचा जो भाग आहे तो पूर्ण पांढरा, ही आहे सापाची ओळख. दिलाय दोघाही सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून. हाय मित्रांनो, शारा गावातनं रेस्क्यू केलेलं रसल वायपरचं पिल्लू. सध्या ही पिल्लं खूप मोठ्या प्रमाणात निघत आहेत. पावसाळ्यामध्ये जी मादी आहे ती डायरेक्ट पिल्लांना जन्म देते. घुणस विषारी साप, हिमोटॉक्सिक वेनम असतं या सापाचं. उड्या मारून बाईट करणारा साप घुणस विषारी. दिलं मित्रांनो ह्याही सापाला सोडून याच्या नैसर्गिक अधिवासात. हाय मित्रांनो दिवट साप, इंग्लिश नाव चेकर्ड किलबॅक. ॲक्च्युली हा घरामध्ये देवघराच्या तिथं घुसला होता त्यामुळं थोडासा हळद आणि कुंकू लागलं आहे त्याच्या अंगाला. खालून बघा कसा रेड कलरचा झाला आहे तो, डोक्यावरही थोडीशी हळद लागली आहे त्याच्या. हळदी कुंकाचं जे पाळं असतं त्या पाळ्यामध्ये हा साप होता. हा सुद्धा बिनविषारी,
पण खूप जास्त बाईट करणार असा. हिंदी नाव ढोरिया. नॉर्मली ज्या घराच्या आजूबाजूला ज्या नाल्या वगैरे असतात अशा ठिकाणी राहणारा हा साप. चेकर्ड किलबॅक, मराठी नाव दिवड वेरुळा. पूर्णपणे बिनविषारी पण अतिशय रागीट साप. हिरवट कलरचा आणि अंगावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. तसेच अजून दोन कलर पण यामध्ये आवडतात सापडतात. एक आहे थोडासा चॉकलेटी कलरचा आणि एक असतो थोडासा पिंक कलरचा, म्हणजे जो तोंडाकडचा भाग जो आहे तो एकदम त्याचा गुलाबी रंगाचा असतो. आता ह्याला कुंक लागलेला असल्यामुळे थोडासा रेड दिसतो. ह्या चेकर्ड किलबॅक दिवड. भारतीय नाग विषारी साप, इंडियन स्पेक्टॅकल कोबरा. हिंदी नाव घेऊन दिलेत मित्रांनो सगळ्याच्या सगळे साप निसर्गाच्या सानिध्यात सोडून. सापांबद्दलची भीती कमी करण्याचं, सापांबद्दलचे गैरसमज कमी करण्याचं काम असंच चालू राहील. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.